नमस्कार, हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण नारळी वडे करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी 1/2 चमचा मीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 वाटी कणिक घ्यायचं आहे, म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, आणि यामध्ये 1 लहान चमचा साधू तूप घालायचं आहे. तर तूप आधी कणिकला चांगलं चोळून घेऊया. आधी आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पण नंतर लागलं ते घेता येईल, आणि जरी जास्त झालं तरी याच्या पुऱ्याही करता येईल, पोळीही करता येईल. आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपण हे पीठ मळून घेऊया. तर पीठ मळून झालेलं आहे, मध्यमच असं मळायचं आहे. आता हे पीठ आपण झाकून ठेवूया आणि आतील सारण करायला घेऊया. ओल्या खोबऱ्याचे सारण करण्यासाठी 1 लहान चमचा साधू तूप घालायचं आहे. आता यामध्ये खोलेला ओला नारळ 1 वाटी घालायचं आहे, अर्धी वाटी गुळही टाकायचं आहे. आता ओलं खोबरं आणि गुळ एकजीव होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. 5 मिनटं तरी आपल्याला ही परतवण्यामध्ये जातं. आणि त्याच्या आधीचे मी धाणे ठेवलेले आहे. तर गुळ आणि खोबरं एकजीव झालेलं आहे, कारणही बघा कोरडं अगदी झालेलं आहे. आता गॅस आपण बंद करूया. आता यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड टाकायचे. वेलची पूड सर्वात शेवटलाच टाका, म्हणजे त्याचा जो सुवाद असेल तो टिकून राहतो. तर वेलची पुडी छान मिसळली आहे. आता आपण हे पंख्याखाली थंड करायला ठेवूया. तर आपलं सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण कणिकाच्या पाऱ्या करायला घेऊया. त्यावरती साजूक तूप थोडंसं सोडायचं आहे, थोडंसं मळून घ्यायचं. मळून झालेलं आहे. आता याचे पेड्यावडे गोळे काढून घेऊया. गोळे काढून झालेले आहेत. आता लाटायला घेऊया. तर मी इथे किचन वरतीच लाटून घेते. किचन मी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि चांगला कोरडाही करून घेतलेला आहे. तर एवढ्या मापाचे आपल्याला पारे करून घ्यायचे. अशा सर्व पारे मी करून घेणार आहे. तर पारे आपल्या सर्व करून झालेले आहेत आणि सारणही थंड झालेलं आहे. आता वडे करायला घेऊया. तर यातली 1 पारी उचलायची आहे आणि यामध्ये भरायचं आहे सारण. आणि मोदकाप्रमाणेच आपल्याला हे दुमडून घ्यायचं आहे. थोडंसं असं दाबायचंय, व्यवस्थित दाबून घ्या, म्हणजे वडे वाटले पाहिजेत. तर आता हा भाग उलटा करायचा आहे. वाटीने थोडंसं दाबून घ्यायचं आहे वडे वाटण्यासाठी. वडे दिसले पाहिजेत यासाठी आपण थोडासा दाब देतोय. हे बघा छान वडे झालेले. असेच वडे मी सर्व करून घेते आणि मग आपण तळायला घेऊया. तर सगळे वडे तयार करून झालेले आहेत, आता तळायला घेऊया. तर इथे मी तूप घेतलेलं आहे. तुम्ही कोणताही तूप घ्या, वनस्पती तूप घ्या किंवा साधूक तूप घ्या. मी वनस्पती तूप घेतलेलं आहे, कारण तुपामध्येच हे वडे अतिशय चविष्ट असे होतात. तेलामध्येही तुम्ही करू शकता, पण तुपात केल्याने जास्त चांगले होतात. तर त्याची आज इथे मी लहान ठेवलेली आहे आणि तूपही गरम झालेलं आहे, तेव्हा अलगत हा वडा यामध्ये सोडायचा आहे. आता पलटवून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूने खमंग लालसर होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे. तर असं आलटून पलटून आपल्याला खमंग लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही बाजूने छान असा लालसर झालेला आहे. या बाजूने बघा मस्त असं झालेलं आहे. काढून घेऊया. बाकीचे वडे मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर इथे 3 पाऱ्या शिल्लक राहिलेल्या आहेत, याच्या मी पुऱ्या करून घेणार आहे. तर आपले सर्व वडे तळून झालेले. ही रेसिपी पाहताना तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपी बरोबर. तोपर्यंत विश्रांती घेऊया. धन्यवाद.